ಯಾವ ತಡಿ ಬಂದ ಮಾತು ಅರುಣ್ ವಸ್ತು ಬಂದಾಗ ಮಾತು ಸರ ವಿಷಯ ಅಂಗತಾಗಿ ಸಾಂಗ ಶಂಬರ್ ವರ್ಷ ಪುಡಿಸಿ ವಸ್ತು ಬರ್ತಾ ಇತ್ತು ನಾವು ते आर्कियोलॉजिकलची परवानगी वगैरे काहीतरी येतं का माझा विषय नाही त्यांनी सांगितलं ते रिपीट करतोय मला काय म्हणायचं आपल्या गावामध्ये एवढी पांढरकालीन म्हणताना मी गेलो ती गाडी गेली त्यावेळेस तुम्ही कुठे होता त्यावेळेस तुम्ही कुठे गेले होते जे काही वास्तू आहे म्हणजे गावामध्ये त्या सगळ्यांचं जतन करण्याची जबाबदारी ही सरकारची गाडी माणसाला बांधून घ्या व्यापारी गाळे किती आहेत व्यापारी गाळे बांधायला माझा विरोध नाही व्यापारी भरपूर बांधा ग्रामसभेमध्ये बांधा चांगले बांधा गावाच्या रोड भरपूर काही प्रॉब्लेम नाही परंतु आज गावामध्ये ग्रामपंचायतीचे व्यापारी गाळे किती आहेत किती जणांचं भाडं गेलं बाकी आहे किती जणांचं भाडं थकित आहे आजपर्यंत ग्रामपंचायतीने किती लोक धरतात तुला किती लोक तुमचं भाडं भरतात याची माहिती मिळेल का त्यांनी जर गाळे बांधायचे ते जे वाटायचे उद्या पेट्रोल युजर होणार पेट्रोल मालक होणार आणि ग्रामपंचायत लवकर होतात बाबा भाडं देतो का तो देत नाही तुम्ही काय करता पण कारवाई केली त्याच्यावरती काहीच नाही शून्य कारवाई आहे फक्त कागदपत्र मागाशी मी सांगितलं फक्त कागदपत्र करत का कागदपत्र तुम्हीच पाठवायच्या तो काही नाही करत नाही तो मोठा जातो देत नाही तुम्ही काय करता गेला गाळा त्याला मारा नाही जहाजला मारा नाही पंधरा आज गाळा 100 फुटला नाही त्याला जमण्या कोण जमतोय हा 100 15 तिसरा गाळा दिला तो गाळा 100 फुट वाढला कोणाच्या जमण्याने वाढेकडे याला कोण जबाबदारी घेणे याचा पुढे याचा कोणाचा अंकुश आहे की नाही याचा विचार करा तुम्ही व्यापार शब्द बांधा तर काय म्हणणं नाही पण त्याचा बांधताना त्याची मालकी ग्रामपंचायत राहील किमान त्याच्यावर तुमचा अंकुश राहील याचा विचार तुम्ही विरोध करा हेच माझं म्हणणं आहे माझा कशाच विरोध नाही पण जे करताय ते चांगलं करा जेणेकरून पुढे त्याचा फायदा होईल पुढे याला सरपंच काय आज हे उद्या नाही धन्यवाद.